सुहासजी खूप खूप स्वागत. चित्रकला आमच्या सगळ्यांची शालेय जीवनामध्ये काही जणांची चित्रकला चांगली असते, काही जणांची नसते. बरं, तुमच्यामध्ये हा चित्रकलेचा स्पार्क आहे हे तुम्हाला कसं कळलं? खरं सांगायचं तर सगळीच लहान मुलं चित्र काढतात. म्हणजे पहिली जी लहान मुलांची ओळख होते बालपणी, ती रेषा आणि रंगांची होते. शब्द त्यानंतर येतात, भाषा त्यानंतर येते. तर खरं म्हणजे प्रत्येक लहान मूल हे अत्यंत उत्तम चित्रकार असतं, पण त्याला ते वातावरण मिळावं लागतं, ते प्रोत्साहन मिळावं लागतं. आणि माझं नशीब असं की माझ्या घरून ते प्रोत्साहन मला मिळालं. वयाचा 4 वर्षाचा असताना एक कॅलेंडर पूर्वी जी यायची, वरती चित्र असायचं आणि खाली कॅलेंडरची स्लिप असायच्या, तर तशा एका स्लिपच्या मागच्या बाजूला मी एक झेंडावंदनाचं चित्र काढलं होतं. बर, ते चित्र माझ्या वडिलांनी अजून जपून ठेवलेलं आहे, माझ्या घरी ते आहे. आणि ते चित्र बघून माझ्या वडिलांना असं वाटलं की माझ्यात काहीतरी कलागुण आहे. बर, आणि त्यांची इच्छा अशी होती की त्यांनी चित्रकला शिकावी, त्यांनी स्वतः चित्रकार व्हावं, पण ती परिस्थितीमुळे शक्य झालं नाही. तर त्यांनी ती माझ्याकडून पूर्ण करून घेण्यासाठी मला कमालीचं प्रोत्साहन दिलं. इंदिरा गांधींचं चित्र काढायची संधी वयाच्या 12व्या वर्षी तुम्हाला कशी मिळाली ते जरा सांगा. त्या काळामध्ये माझे वडील मला दिल्लीला शंकर स्पिगलेच्या ऑन द स्पॉट स्पर्धेसाठी घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं. तर बक्षीस समारंभासाठी मी 9 किंवा 10 वर्षाचा होतो आणि दिल्लीला गेलो आम्ही. तिथे पुण्याच्या खासदार ताराबाई साठे पुण्याच्या एका मुलाला बक्षीस मिळालं आहे म्हणून कौतुकाने आल्या आणि नंतर त्या घरी घेऊन गेल्या. मग त्या अनेक लोकांकडे घेऊन जायच्या, तसं त्या इंदिरा गांधींकडे घेऊन गेल्या. आणि त्यांनी इंदिरा गांधींना विनंती केली की तुम्ही समोर बसा आणि हा मुलगा 5 मिनिटात तुमचं स्केच करेल. इंदिरा गांधी आल्या, समोर बसल्या, त्याच्या पाठोपाठ त्यांचा बॉडीगार्ड आला, सरदारजी होता तो, तो मागच्या बाजूला उभे राहिला बॉडीगार्ड. मी आपला लहान खुर्चीवरनं माझे पाय लोंबत होते, ते आपले हलवत बसलो होतो असे. माझ्या हातात स्केचबुक होतं. इंदिरा गांधी समोर बसल्याबरोबर मी समोर बघितलं तर माझं लक्ष इंदिरा गांधींऐवजी त्या सरदारजीकडेच गेलं, कारण तो जास्त आकर्षक दिसत होता मला. आणि मी चित्र काढायला सुरुवात केली आणि 5 मिनिटाच्या आत मी चित्र पूर्ण केलं आणि झालं म्हणून सांगितलं. बाजूला माझे वडील असे एकदम हैराण चेहरा करून बघतायत, ताराबाई अशा अशा करतायत. तेवढ्यात इंदिरा गांधी उठून पुढे आल्या आणि बेटा मैं देखू म्हणल्या. मी हातात स्केचबुक दिलं, त्यांनी ते बघितलं, क्षणभर त्याही चमकल्या असाव्यात, पण मला आठवते ते एवढंच, कारण त्यालाही आता खूप वर्ष झाली. त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि मला म्हटल्या, बेटा मुझे दाढी कब से आ गई. आता ह्या सगळ्या प्रसंगांनी ताराबाई ज्या हैराण झाल्या, मग त्या मला घरी घेऊन गेल्या. त्या म्हटल्या की मी जरा जाऊन येते आणि त्या आल्या, त्या रंगाची पेटी, ब्रश, ऑइल पेपर असं सगळं सामान घेऊन आल्या आणि इंदिरा गांधींचा एक फोटो दिला आणि मला म्हटल्या की सुहास बेटा याच्यावरनं चित्र काढ, माझ्या डोक्यावर हात फिरवला, गालावर हात फिरवला, समजूत घातली माझी. फोटोवरनं काढायचा कंटाळा आला होता, पण ते नवीन रंग ब्रश सगळे खुणावत होते. मी चित्र सुरू केलं आणि संपवून टाकलं. मला तुम्ही सांगा की चित्रकला हा तुमचा ध्यास कधी झाला? कुठलीही गोष्ट ध्यास होण्यासाठी काहीतरी आमिष लागतं. आता ते आमिष जे आहे ते काही वेळा मानसिक समाधानाचं असतं, काही वेळेला बाहेरून होणाऱ्या कौतुकाचं असतं, आणि काही वेळेला आपल्याला इतर काही जमत नाही असं ज्यावेळेला जाणवतं तेव्हा होतं. बरं, अनेक कारणं असतात ध्यास व्हायला. पण ह्याच्यात त्याचं तुम्ही करिअर करणार हे तुम्ही कधी ठरवलं? तसं आपलं विनोदानी म्हणायचं म्हटलं तर आमचे ओंकार नावाचे सर होते शाळेतले, आणि ते म्हणजे एकदम अफलातून व्यक्तिमत्व होतं. 7वीमध्ये त्यांनी गणिताचे पेपर वाटायला सुरुवात केली
आणि ते पेपर वाटताना त्यांनी अगदी कमी मार्कापासून सुरुवात करून हायएस्ट पर्यंत पोहोचले. पण माझा पेपर मिळालेला नव्हता. मला आपलं उगाच मनात वाटून गेलं की आपण हायएस्ट बीएस आलो की काय. आणि त्यानंतर त्यांनी जाहीरपणे त्यांचे चष्म्यातून चष्म्याच्या भिंगातून दिसणारे मोठे डोळे गरागरा फिरवत माझ्या नावाचा पुकारा केला की या बाल चित्रकार या आपल्या हिंदुस्थानचे आर्यभट्ट गणिततज्ञ अशी अनेक विशेषणं दिली आणि मला टेबलाजवळ बोलवलं आणि ह्यांनी मार्क किती मिळवलेत असं विचारलं. मी हात पुढे केला पेपर घेण्यासाठी. त्यांनी पेपर असा वर फडकवला आणि म्हटले यांनी मार्क मिळवले 3. ते ऐकलं त्या क्षणी मला असं वाटलं की नाही बाबा आता आपल्याला इतर काही करता येणार नाही, आपण आपलं चित्रच काढावं. म्हणजे तेव्हा तो तुमचा ध्यास बनला. तेव्हा मला असं वाटतं की मी कुठेतरी न कळत असा निर्णय घेतला असेल की आपण चित्रकारच व्हायचं. शाळेच्या जे काय वार्षिक निघतं त्याच्यामध्ये इंदिरा गांधींबरोबरचा माझा फोटोही छापून आला होता आणि त्याच्याखाली लिहिलेलं होतं सुहासच्या या चित्रकृतीचे कौतुक करीती पंतप्रधान शाळेचाही हा अभिमान. आता त्या तो जो अभिमान वाटतोय त्याचा अपमानात रूपांतर करू नये म्हणून मी इतर काहीही व्हायचं नाही असं ठरवून टाकलं. हा हेच ते इंदिरा गांधींबरोबरचं. हे झाकीर हुसेन उपराष्ट्रपती होते आणि ते समोर बसले होते आणि तेव्हा मी काढलेलं चित्र आहे आणि त्याच्यावर झाकीर हुसेन सही करतायत असा फोटो याच्यानंतर आहे. या चित्राचं साल पुन्हा हाही फोटो उलटा छापला गेलाय. पुन्हा गणिताचा गोंधळ. अच्छा, या चित्रावरती झाकीर हुसेन सही करतायत. ते समोर बसले होते आणि त्या वयामध्ये ते पोर्ट्रेट केलं होतं. बर. हे के मूस नावाचे एक सुप्रसिद्ध फोटोग्राफर चाळीसगावला होऊन गेले. हां, जागतिक कीर्तीचे फोटोग्राफर होते आणि त्यांचं पेंटिंग करताना हे मला वाटतं बालकांड इथे संपवूया आपण. हां, हे दिल्ली कॉर्पोरेशनमध्ये लागलेलं चित्र आहे राजेंद्र प्रसादांचं. हे 70 साली केलेलं आहे म्हणजे मी त्यावेळेला 10वी पास झालो होतो. हे खूप नंतरचं आहे. मला असं वाटतं की हे 1981 वगैरे काढलेले म्हणजे मी त्यावेळेला माझं शिक्षण संपलं होतं आणि मी व्यावसायिक व्यक्तिचित्रकार म्हणून काम करायला लागलो होतो. पण हा पोर्ट्रेट हा कलाप्रकार जर आपण घेतला तर त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता? हे आपल्याच काही पोर्ट्रेट्समधून आम्हाला बघायला मिळालं. मुख्यत्वे असं असतं की पोर्ट्रेटसाठी पहिली गोष्ट म्हणजे ड्रॉइंग उत्तम असावं लागतं, मानवी शरीराचा उत्तम अभ्यास असावा लागतो. आणि हा शरीरशास्त्राचा जो अभ्यास आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकण्यासाठी आर्ट स्कूलमध्ये तो शिकवायची एक काही पद्धत असते. जे जे स्कूलमध्ये माझे शिक्षक होते इथे ठाण्यामध्येच पुढे स्थायिक झालेले शंकरराव पळशीकर, संभाजी कदम असे शिक्षक होते माझे. त्याशिवाय मी गोपाळराव देऊस्करांच्याकडे शिकलो. हे कोणाचं? हे एक उद्योगपती होते पुण्यामधले आणि अत्यंत तरुणपणी ते गेले. बर. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने हे चित्र काढून घेण्यासाठी मला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि केवळ त्यांच्या चेहऱ्याचा फोटो होता तर त्यांना एक 3/4 किंवा पूर्णाकृती चित्र हवं होतं. तर याला उपाय काय? कारण पूर्णाकृती जे फोटो होते ते मला ह्या पोजमध्ये नव्हते किंवा अशा पद्धतीने काही मला जे समाधानकारक फोटो मिळाला नव्हता. हां, तर तो चेहऱ्याचा फोटो आणि त्या व्यक्तीचे कपडे मी घेऊन आलो. आणि पुन्हा योगायोग असा की त्या काळात मी जे जे शिकवत होतो ठाण्यात राहणारा एक मुलगा ही व्यक्ती जशी दिसते तसाच जाडजूड होता चांगला. हां, तुम्ही आधी भेटला असतं तर तुम्हालाही मॉडेल केलं असतं. तर त्याला मी ते कपडे घातले, उभं केलं आणि त्याच्यावरून अभ्यास केला. पोर्ट्रेटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला जाणून घ्यायला लागतं. त्याची वृत्ती कशी आहे, प्रवृत्ती कशी आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत आणि त्याची समाजाच्या मनामधली प्रतिमा काय आहे. बर. आता हे विवेकानंदांचं पोर्ट्रेट आहे. विवेकानंदांच्या 2 प्रतिमा आहेत, एक योद्धा संन्यासी आणि दुसरी परिव्राजक. तर योद्धा संन्यासी हे पुणे विद्यापीठात लागलेलं पोर्ट्रेट आहे
आणि म्हणून मग असा निर्णय घेतला की पुढे विद्यापीठात पोर्ट्रेट लावायचं आहे, तर त्याच्यामध्ये असलेली प्रतिमा, विद्यार्थ्यांसमोर असणारी प्रतिमा योद्धा संन्यासी ही असावी. परिव्राजक ही प्रतिमा पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये लावण्याच्या पोर्ट्रेटसाठी नसावी. जसं मगाशी तुम्ही नेहरूंचं पोर्ट्रेट बघितलं, ते LIC च्या कॉन्फरन्स रूममध्ये आहे आणि जिथे LIC शी संबंधित सर्व महत्त्वाच्या मीटिंग होतात, जिथे अर्थमंत्रीही येतात, जिथे अत्यंत मोठे अर्थतज्ज्ञ येतात, अशा ठिकाणी नेहरूंची पोच कुठली असावी याच्यावरही विचार करावा लागला होता. बरं, तिथे लहान मुलांना आवडणारे हसणारे चाचा नेहरू उपयोगी नव्हते. त्या पोर्ट्रेटमधून मला असं व्यक्त करायचं होतं की तिथे जी चर्चा चालली आहे ती देशाचे पंतप्रधान जे होते ते गंभीरपणे ऐकतायत आणि ते तुम्ही जे काय करताय त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, हे मला त्यातून सांगायचं होतं. हा, म्हणून ती तशी ती पोज निवडलेली होती, त्यामागे हा विचार होता. तसं इथे विद्यापीठामध्ये आहे म्हणून तो योद्धा संन्यासी ही प्रतिमा घेतली होती. बरं, पुढे बघूया. आता विनोबाजींचं पोर्ट्रेट. विनोबा हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांची भूदान चळवळ माहिती आहे, गांधीजींचे अनुयायी होते, त्यांनी सेवा केलेली आहे, गीताई लिहिलेली आहे, पण ह्या सगळ्या पलीकडे मला त्यांचं भावलेलं जे व्यक्तिमत्व होतं ते त्यांचं संतत्व. म्हणजे गांधीजींनी पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान चळवळीमधलं विनोबांचं जे योगदान आहे ते खरोखरीच आज कित्येक वर्षानंतरही दलाई लामांसारखे त्यांच्या भाषणामध्ये उद्धृत करतात. मध्ये BBC वर दलाई लामांचा एक इंटरव्ह्यू झाला, त्याच्यामध्ये त्यांनी विनोबांच्या भूदानाचा उल्लेख केला होता. बर, पण ह्या सगळ्याच्या मागे किंवा हे सगळं करण्यामागे त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, तर त्यांचं संतत्व आणि त्यामधून त्यांची जी व्यक्त होणारी प्रतिमा आहे ती महत्त्वाची वाटते. कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी त्यापेक्षा वर त्यांचं एक असं व्यक्तिमत्व होतं आणि ते व्यक्तिमत्व असं होतं की यातून त्यांना स्वतःला काहीही नको होतं. आज सर्वसाधारणपणे आपण सामान्यपणे असं बघतो की आपण सगळेच जण कुठलीही कृती ही कुठल्या तरी फलाच्या अपेक्षेने करतो. गीताई लिहिणारे विनोबा खऱ्या अर्थाने गीतेचं कर्मण्येवाधिकार असते माफलेशु कदाचन हे तत्वज्ञान स्वतः जगले होते, ते त्यातनं व्यक्त व्हावं असं माझं मत होतं. म्हणजे मला सांगा की एक पोर्ट्रेट करताना तुम्हाला त्या सगळ्या व्यक्तीचा किती अभ्यास करावा लागतो? निश्चितच करावा लागतो. व्यक्तीचं दृश्य स्वरूपच आपण फक्त बघायचं नसतं तर त्या व्यक्तीचं जीवनामागचं तत्वज्ञान बघावं लागतं, त्याचं जीवन अनुभवावं लागतं, त्याचं चरित्र वाचावं लागतं आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची वैशिष्ट्यही आपण समजून घ्यायला लागतात. हा, आता मी रामदर्शन या प्रकल्प, हा तुमचा खूप मोठा प्रकल्प, तर या रामदर्शन प्रकल्पाची तुम्हाला कल्पना कशी आली? 1995 मी JJ स्कूल ऑफ आर्टमधनं व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. 20 वर्ष मी शिकवलं तिकडे, तर त्याच दरम्यान मला नानाजी देशमुख भेटायला आले. त्यांनी नाव ऐकलं होतं, माझा काही त्यांचा परिचय नव्हता. त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की बहुलकरजी, मैं चित्रकूट में एक ऐसा प्रकल्प बनाना चाहता हूँ कि जिसमें रामायण का नैतिक संदेश होगा. आणि त्याच्यापुढे ते म्हणले की तिथे पूजा नसेल, जहाँ राम की पूजा नहीं होगी, पाठ नहीं होगा, केवल वहाँ प्रेरणा मिलेगी, वो प्रेरणा स्थल बनना चाहिए. क्या आपको नहीं लगता कि आपकी कला का इस देश की सामान्य से सामान्य जनता को उपयोग होना चाहिए? आणि पुन्हा त्यांनी त्यांचं रामदर्शनचं स्वप्न सांगायला सुरुवात केली. इथे कुठेतरी मी हल्लो आणि त्यांच्या स्वप्नामध्ये मी सहभागी केव्हा झालो ते मला माहीत नाही. रामदर्शन हा प्रकल्प चित्रकूटमध्ये झालेला आहे आणि 1995 ते 2001 असं 5.5 वर्ष ते काम चालू होतं आणि लोकांची अशी श्रद्धा आहे. हे रामदर्शनचे 5 हॉल आहेत. पहिल्यांदा प्रवेशद्वारे, त्याच्यानंतर हनुमानाची मूर्ती आहे आणि याच्या आधी जो तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये रामदर्शनमध्ये काम केलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची नावं आहेत. त्यातल्या कुठल्याही चित्रावर किंवा शिल्पावर सही नाही, सर्वांचं मिळून ते टीमवर्क आहे. या चित्रामध्ये काय हे गुरुकुलचा डायरामा आहे आणि यात राम लक्ष्मणाला शिक्षण दिलं जाते वशिष्ठांच्या आश्रमामध्ये, असं हे दृश्य आहे. असं दृश्य आहे. रामदर्शनमध्ये रिलीफ डायरामा हे रिलीफ आहे,
डायरामा आणखीन पेंटिंग अशा तीन प्रकाराचा उपयोग केलेला आहे. म्हणजे हे शिल्प आहे का? हे शिल्प आहे, हे भिंतीवर लावलेलं शिल्प आहे, याला रिलीफ म्हणतात. बर. आणि या शिल्पाचा आकार साधारणपणे 12 फूट बाय 8 फूट असा आहे. 12 फूट बाय 8 फुटाचं हे शिल्प आहे. आणि अशी टोटल शिल्प पेंटिंग आणि 32 आहेत. टोटल 32 आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त तिथे एक रामा मारुतीची छाती फाडणारी 25 फुटाची मूर्ती आहे आणि अनेक इतर छोट्या मूर्ती आहेत. आणि हा संपूर्ण प्रकल्प 5.5 वर्ष चालला. त्याच्यामध्ये शिल्पकलेसाठी चित्रकलेसाठी असे जे सहकारी होते त्यांची नावं पहिल्यांदा आपण बघितलीत. बरोबर. हे त्राटकावधाचं चित्र आहे. याचा आकार 8 फूट बाय 4 फूट आहे. हे चित्र रामाचं राज्याभिषेकाची घोषणा झाल्यावर आनंदित झालेले अयोध्यावासी. बर. हे फार मोठी आखणी ह्याला लागली असेल. याला पहिल्यांदा स्केचेस झाली, पहिल्यांदा विषय ठरले, विषय ठरण्यातच 1 वर्ष गेलं. हे कोप भवनचा डायरामा आहे. कैकई रामाला वनवासात जायला सांगते आणि भरत मूर्छित होऊन पडलाय असा डायरामा आहे. सावरकरांचा पुतळा आहे मध्ये. त्याच्या मागच्या बाजूला होमकुंड पेटलेलं आहे आणि त्याच्यामधनं बंदमुक्त झालेली भारत माता बाहेर आलेली आहे. आता आपण तुमच्या जनरल चित्रांच्याकडे येऊया. तुम्हाला चित्र सुचतं कसं? म्हणजे आता ह्याच चित्राचं उदाहरण घेऊन सांगितलं तरी चित्र काय? याच्या मागची थोडीशी भूमिका सांगितली पाहिजे किंवा याची बॅकग्राऊंड. 1984 मध्ये मला केळकर म्युझियम पुण्याचं, राजा केळकर म्युझियम, तिथे मस्तानी महालाची म्युरल करण्यासाठी जे जेतनं सांगण्यात आलं. मी त्यावेळेला गव्हर्नमेंट सर्वंट होतो आणि तिथे मस्तानी महालामध्ये पहिल्या बाजीरावाच्या काळात जशी चित्र असायची तशी चित्र काढायला सांगितलं. आता मी पाश्चिमात्य पद्धतीमध्ये शिकलेला, जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये, म्हणजे पोर्ट्रेट लँडस्केप वगैरे हे विषय, आणि भारतीय पद्धतीचं चित्र कसं काढावं याचा माझा काही अभ्यास नव्हता. मी अभ्यास सुरू केला. मी एका बाजूला ती म्युरल करत होतो आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी माझ्यामध्ये जे होत होतं त्यातून आकार संस्कृती नावाचं एक मी पहिलं प्रदर्शन भरवलं. 84 मध्ये ते मला जाणवलं. प्रदर्शन मी 92 साली केलं. हे त्याच सिरीजमधली चित्रं आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्पेसचे प्रयोग आहेत, टेक्स्चरचे प्रयोग आहेत, काही भावना त्याच्यामधनं व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या चित्रांमधून एक व्यक्त जे करायचा प्रयत्न आहे तो मानवी जीवनाच्या मर्यादा हा त्याचा सगळ्यात विषय आहे आणि तो हळूहळू असा त्या विषयाकडे ती हालचाल होती. सुहासजी, रंगवेड्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तुमचं काय सांगणं असेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही फाईन आर्ट, म्हणजे ती चित्रकला असो, शिल्पकला असो, नृत्य असो, संगीत असो, क्लासिकल म्युझिक, हे करायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ध्यास घेतला पाहिजे, प्रचंड परिश्रम केले पाहिजेत आणि खूप पेशन्स ठेवला पाहिजे. कारण कुठल्याही कलेमध्ये यश मिळायला खूप काळ जावा लागतो. मला वाटतं तुमच्या या संदेशाबरोबर आपण या सत्राची समाप्ती करूया. आणि सुहासजी, तुम्ही इथं आलात आणि प्रत्येक चित्रामागचे तुमचे विचार, तुमचा अभ्यास आणि तुमचा ध्यास ह्याचं इतकं सुरेख दर्शन तुम्ही आम्हाला घडवलं त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.